श्री स्वामी समर्थ, आज मी तुम्हाला भावंडांनी नेहमी एकत्र का राहावे हे रामायण आणि महाभारत या दोन्ही कथेच्या माध्यमातून सांगणार आहे. जेव्हा रामायण घडले आणि प्रभू रामाच्या आणि रावणाच्या युद्धानंतर जेव्हा रावण धारातीर्थी पडले तेव्हा प्रभू राम लक्ष्मणाला म्हणाले, जा रावणाकडे जा. त्यांनी जरी सीतेचे हरण केले असले तरी ते खूप मोठे ज्ञानी पुरुष आहेत, ते खूप मोठे शिवभक्त आहेत, ते इतके सामर्थ्यशाली आहेत की त्यांनी आपल्या आईसाठी साक्षात महादेवांना कैलासासोबत लंकेत उचलून आणण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून त्यांच्याकडे जा आणि त्यांना असलेले ज्ञान प्राप्त करून ये. असे म्हटल्यावर लक्ष्मण गेले आणि रावणाच्या डोक्याजवळ उभे राहिले. थोड्या वेळाने लक्ष्मण पुन्हा प्रभू रामचंद्राकडे आले आणि म्हणाले की मी त्यांच्याजवळ गेलो पण ते काहीच बोलले नाहीत. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, जेव्हा आपण एखाद्याकडून ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्याच्या डोक्याजवळ नाही पायाजवळ उभे राहायचे असते. तेव्हा पुन्हा लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभे न राहता पायाजवळ जाऊन उभे राहिले. तेव्हा रावण म्हणाले, मी लंकेचा राजा आहे, माझ्याकडे इतकी अफाट सेना आहे, कुंभकर्ण अक्षयकुमारसारखे योद्धे होते आणि तुमच्याकडे फक्त ही वानर सेना, पण तरीसुद्धा तुम्ही युद्ध जिंकलात कारण तू तुझ्या भावासोबत आहेस आणि माझा भाऊ म्हणजे विभीषण माझ्यासोबत नाही. तर तुम्ही ही कथा ऐकलीतच, म्हणून भावंडांनी नेहमी एकत्र राहावे. काही कुटुंबातील कलहांमुळे भावंड वेगळे होतात पण दुःखद समयात आपणच एकमेकांची साथ देणार आहोत. जसे विष्णू म्हणजे राम आणि विष्णूच्या मागे असलेला शेषनाग म्हणजे लक्ष्मण, किंवा विष्णू म्हणजे कृष्ण आणि विष्णूच्या मागे असलेला शेषनाग म्हणजे बलराम, जशी ह्यांनी एकमेकांना प्रत्येक जन्मात भावंड म्हणून साथ दिली तशी आपल्यालासुद्धा एकत्र राहायचे आहे. ही रामायणाची कथा तर झालीच, पण अजून एक कथा महाभारतातील तुम्हाला ऐकवतो. ही कथा कौरव आणि पांडव यांच्या बालपणाची आहे. पांडूच्या मृत्यूनंतर जेव्हा पांडव वनवासातून हस्तिनापुरात परत आले तेव्हापासूनच कौरवांची कारस्थानं सुरू झाली होती आणि त्यांना एकत्र आणायचं म्हणून पितामह भीष्म यांनी कौरव आणि पांडव यांना समोरासमोर जेवण्यासाठी बसवले आणि त्यांना सांगितले की तुम्ही हात न दुमडता जेवण जेवून दाखवायचं. हात न दुमडता जेवण जेवणे हे तर अशक्यच आहे, पण तेव्हा कौरव तर हात न दुमडता जेवण्याचा प्रयत्न करू लागले, पण पांडव मात्र विचार करू लागले. तेव्हा भीमाला तर स्वादिष्ट जेवण बघून भूक आवरत नव्हती, पण तरीसुद्धा आपला मोठा भाऊ म्हणजेच युधिष्ठिर अजून जेवला नाही, किंवा आपले चारही भाऊ अजून जेवले नाहीत, मग आपण कसे जेवायचे या विचारात पडला होता आणि बाकीचे चार पांडव कसे जेवता येईल यासाठी युक्ती लढवत होते. तितक्यात युधिष्ठिरने युक्ती लढवून आपल्या समोर बसलेल्या दुर्योधनाच्या तोंडाजवळ घास नेऊन हात न दुमडता दुर्योधनाला घास भरवला. अशा प्रकारे भीमाने दृष्टद्युम्नला तर अर्जुनाने विकर्णला घास भरवला, पण कौरवांनी पुन्हा काय पांडवांना घास भरवला नाही. पण पांडव एकाच रांगेत बाजूबाजूला बसल्यामुळे त्यांनीच एकमेकांना हात न दुमडता पुढे घास भरवला. सांगायचे तात्पर्य एवढेच की कौरव 100 होते पण त्यातला एकही वाचला नाही आणि पांडव फक्त 5च होते, पण तरीसुद्धा त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही. आणि तुम्हाला हे तर माहीतच असेल की त्यांच्यासोबत कोण होतं. श्री स्वामी समर्थ.